नमस्कार, मी वैभवी आपल्या सगळ्यांचे स्वागत करते गावशहर विलगे यूट्यूब चॅनलमध्ये. संध्याकाळचे 5:30 ते 6:30 वाजत आलेले आहेत आणि गावाकडचं वातावरण तुम्ही बघू शकता, आभाळ आलेलं आहे. असं वाटत आहे काही क्षणातच पाऊस पडणार आहे. तर इकडं पाठीमागं बघू शकता तुम्ही, मका आहे, मस्त हिरवीगार मका आलेली आहे. आरव लाडू झोपलेले आहेत, नाहीतर आता ते माझ्यासोबत आलेले असते. आणि इकडे मी शेतात चाललेले आहे, मम्मी गेलेली आहे शेतामध्ये, तर म्हटलं आपण पण जाऊयात शेतामध्ये. कारण असं वातावरण झाल्यानंतर जी शेतामध्ये फिरण्याची मज्जा असते ती वेगळीच असते. खूप मस्त वाटत आहे, तुम्हाला मी दाखवते. आबाळ पण आलेला आहे, असं थोडासा अंधार अंधार वाटत आहे. असं वाटत आहे अंधारच पडलेला आहे, पण अंधार पडलेला नाही कारण अजून दिवस पण मावळलेला नाही. तिकडे दूर नारळाची झाडं आहेत, तिथं मम्मी गेलेली आहे. मम्मीने मला तिथून आवाज दिलेला आहे की नारळ घेण्यासाठी पिशवी घेऊन ये म्हणून. तर आता मी नारळ भरण्यासाठी पिशवी आणायला चाललेली आहे, त्यानंतर मी मम्मीकडे जाणार आहे नारळ घेण्यासाठी. आता खूप हवा पण सुटलेली आहे, पाऊस येण्याआधी मी जाते पिशवी घेऊन मम्मीकडे आणि नारळ घेऊन येते. चला आता मी घरी येऊन पिशवी पण घेतलेली आहे. आता मी मम्मीकडे चाललेली आहे, मी तुम्हाला दाखवते किती हवा सुटलेली आहे. अंधार पण पडलेला आहे, मागील ब्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की आमचं घर आहे ते शेतामध्येच आहे. तर शेतामध्ये घर असल्यामुळं आम्हाला रानामध्ये किंवा शेतामध्ये फिरायला पण लगेच येता येतं, कारण घर आणि रान हे जवळजवळच आहे. आरव झोपलेला आहे, म्हटलं आरव उठायच्या आधी जाऊन यावं शेतामधून फिरून. याच्या पाठीमागं मी बरेचसे ब्लॉग शेतामधले किंवा निसर्गरम्य वातावरणामध्ये अपलोड केलेले होते चॅनेलवरती. ते बऱ्याच लोकांना फार आवडलेले आहेत आणि ते खूप छान छान कमेंट करत असतात. तर असेच इथून पुढचेही ब्लॉग तुम्ही नक्की बघत राहा, असाच माझ्या चॅनेलला सपोर्ट करत राहा. कारण यापुढे देखील मी अशाच प्रकारचे नवीन नवीन छानसे शेतामधले माहितीपूर्ण व्हिडिओज या चॅनेलवरती अपलोड करत राहणार आहे. मी अजूनही गाव शहर विलोग या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पाठीमागं बघा किती आभाळ आलेला आहे. खूप आभाळ आलेला आहे आणि खूप जोरदार पाऊस येणार आहे, कारण काल पण खूप जोरदार पाऊस पडला इकडे. चला मला पटपट जायला पाहिजे कारण मम्मी आवाज देते. मी हळूहळू चालत आहे बोलत. डाळिंब कुठं ह्या शेतामध्ये ते डाळिंब काढलेलं आहे, ते पण मी तुम्हाला दाखवलेलं होतं. आता मम्मी काही काही घेतले ते बघते मी, कारण तिकडे सीताफळाची पण झाडं आहेत. इकडे आहे मम्मी, इकडे ऊस आहे. चला मम्मीने काही काही घेतलंय ते दाखवते मी तुम्हाला. इकडे नारळ घेतला मम्मीने, शेवग्याची शेंग घेतली मस्त, गावरान शेंग आहे ना गे. सीताफळ पण आहेत खूप छान. आरवला सीताफळ खूप आवडतं हे बघा, किती मोठे गे हे, मस्त आहे. इकडे मम्मी सीताफळ काढते. तर खूप सीताफळ सापडलेली आहेत मम्मीला आणि मोठे मोठे आहेत. इकडे झाड आहे सीताफळाचं, कटाला लावलेलं आहे. आणि इकडे मध्ये पण झाडं आलेली होती, पण ती शेतामध्ये मध्ये चालते कारण शेतामध्ये नांगरण करता येत नव्हती, त्यामुळे ते काढून टाकलेले आहेत. आणि इकडे जेवढे कटाला आहेत तेवढेच आहेत, त्याला पण सीताफळं आलेली आहेत. तर इथं बघा मम्मी अजून सीताफळच काढत आहेत. आणि ही आहेत घरच्या झाडांची सीताफळं, खूप छान. आरवला तर खूप आवडतात सीताफळं. आणि इकडे ऊस आहे पाठीमागं. आणि संध्याकाळचं वातावरण आहे, जवळपास 5:30 ते 6 वाजत आलेले आहेत आणि पावसाचं पण वातावरण झालेलं आहे. खूप मस्त वाटत आहे इकडे शेतामध्ये. इथंच शेवग्याचं पण झाड आहे, त्याच्या शेंगा मम्मीने काढलेले आहेत. नारळ भरण्यासाठी मी पिशवी पण आणली, त्यात मम्मी भरत आहे. सीताफळ पण भरते पिशवी. चला आता आम्ही पटपट जातो घरी, कारण खूप पाऊस येईल असं वाटायला लागले. बघा तिकडं आभाळ खूप आलेलं आहे, खूप मस्त वातावरण झाले. आता मम्मीला मदत करते थोडीशी नारळ भरण्यासाठी. दर
चल आता आम्ही नारळ पण घेतलेले आहेत, सीताफळ घेतलं, शेवग्याची शेंगा घेतली. आता आम्ही घरी जातो कारण वातावरण खूपच बदललेलं आहे. खूप जोरदार असा पाऊस येणार आहे आज. आजचा ब्लॉग मी इकडेच थांबवते. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.